नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपल्याला एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे टाइम टेबल विविध विद्यार्थी मित्रांनी सातत्याने कमेंट्समध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की सर आपले टाइम टेबल कसे होते आपण अधिकारी झालात नेमका आपण कशा पद्धतीने अभ्यास केला मित्रांनो हा व्हिडिओ इतका अभ्यासपूर्ण बनवलेला आहे माझे स्वतःचे अनुभव असेल काही पुस्तकं मी वाचलेली आहेत त्यातील काही अभ्यास असेल तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर शंभर टक्के तुमचा अभ्यास वाढेल आणि तुम्ही मी जे टाइम टेबल आज या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामध्ये खूप सारी लवचिकता आहे मात्र ते तुम्ही फक्त पन्नास ते साठ टक्के जरी फॉलो केलं तरी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत मग काय आहे टाइम टेबल बघा या ठिकाणी तुम्ही तीन पद्धतीचे विद्यार्थी असू शकता तीन वेगवेगळ्या सोर्सेसमधले एक तर तुम्ही लेवलचे विद्यार्थी असाल पाचवी ते दहावीपर्यंत दुसरे तुम्ही कॉलेज लेवलचे विद्यार्थी असाल अकरावी बारावीचे आणि तिसरा प्रकार तो म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनचे थोडक्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारी विद्यार्थी असाल तिघांसाठी सुद्धा आता इथे एक मुद्दा डोक्यातून काढून टाकायचा डोक्यातून म्हणजे तुम ते तुमच्या डोक्यात तुम जे काही भरलेलं असेल की मी अकरावी बारावी दहावीला टॉपर होतो बारावीला टॉपर होतो आणि मग मी याच्यापुढे तसाच राहू शकतो ते काढून टाका तुम्ही याच्यापुढे किती मेहनत करणार यावर तुमचं पुढचं ठरलेलं असणार आहे कारण की कॉलेजपर्यंतचं शिक्षण वेगळं कॉलेज नंतर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतरणार आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या अवकात कळेल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खूप सारे परीक्षा द्याव्या लागतील खूप सारे बँकिंगच्या परीक्षा द्या युपीएससीची द्या एमपीएससीची द्या पोलीस भरती सरळ सेवा विविध परीक्षा द्या तुम्हाला किती गुण येतात ते तुम्हाला कळतील आणि तुम्हाला कळेल की मी टॉपरच्या तुलनेत कुठे आहे मित्रांनो तुम्हाला टाइम टेबल शिकायचं आहे टाइम टेबल बनवायचं आहे मात्र त्याआधी सहा पॉईंट सांगतोय त्याआधी नोट डाऊन करून घ्या ते एकदम तुमच्याकडे असली पाहिजे ते पॉईंट की मला टाइम टेबल बनवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिला मुद्दा म्हणजे तो आहे सिलेबस सिलेबस आधी तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि सिलेबस संदर्भातलं एक विश्लेषण फार महत्वाचं आहे त्याला वीस दहा सत्तर असा फॉर्म्युला म्हटलं जातं महत्वाचं आहे वैज्ञानिक आहे शास्त्रीय आहे अभ्यासपूर्ण बनलेला हा फॉर्म्युला आहे काय वीस टक्के सिलेबस असा असतो मित्रांनो तुम्हाला जो सिलेबस दिलेला असतो ना त्यातला वीस टक्के वीस टक्के भाग असा असतो जो अत्यंत महत्वाचा असतो त्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येत असतात पुढचा दहा टक्के भाग असा असतो जो पन्नास टक्के महत्वाचा आहे त्याच्यावर वारंवार नाही मात्र प्रश्न येण्याची संख्या असते निश्चित आणि आणि सत्तर टक्के भाग असा असतो सिलेबसचा मित्रांनो जो अत्यंत कमी महत्वाचा असतो पुस्तकं मोठे करण्यासाठी तो त्या ठिकाणी भाग ऍड झालेला असतो खूप कमी कन्सेप्ट त्याच्यामध्ये असतात मात्र तरीही आपल्याला तो वाचावा लागत असतो मग आम्हाला हे वीस टक्केला किती वेळ द्यायचा दहा टक्क्याला किती वेळ द्यायचा सत्तर टक्क्याला वेळ किती द्यायचा त्याच कोणाचं किती रिव्हिजन करायचं हे कळायला पाहिजे ओके दुसरा मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे नियोजन करत असताना तो म्हणजे मला नोट्स काढावे लागणार आहे त्या नोट्सचं त्या नियोजनामध्ये उल्लेख असला पाहिजे नोट्स तीन पद्धतीची शकतात एक शॉर्ट नोट्स तुम्हाला काढायचे आहे दुसरं तुम्हाला माइंड मॅप बनवायचे आहे तिसरं तुम्हाला नोट्स काढताना एक मुद्दा टाळायचा आहे थिअरी बेस्ड जे आहेत नोट्स म्हणजे खूप सारे काही जण कसं इथे पुस्तकाचे पुस्तक उतरवतात नोट्समध्ये नेमके ते नोट्स काढले की पुस्तक लिहून काढले ते कळत नाही ते होऊ नये तिसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता या ठिकाणी पुढचा पॉईंट जो असतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा नियोजन करतायत तेव्हा तुम्हाला मी जे काही ती? वाचतोय ना त्याच्या किमान तीन रिव्हिजन झाल्या पाहिजे या पद्धतीने तुमचं प्लॅन असलं पाहिजे किती किमान तीन रिव्हिजन तुमचे होणे गरजेचे आहे रिव्हिजन जर तुम्ही करत नसाल तुमच्या नियोजनामध्ये जर त्या रिव्हिजनची शाश्वती नसेल त्याचा उल्लेख नसेल तर तुम्ही जे वाचत आहात ती विसरण्याची शक्यता फार जास्त आहे ओके okay? म्हणजे रिव्हिजनचा उल्लेख तुमच्या नियोजनात असला पाहिजे पुढचा मुद्दा नियोजन करत असताना चौथा मुद्दा फार महत्वाचा आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स त्याला एक विशिष्ट वेळ तुम्ही ठेवला पाहिजे आता हे केव्हा काय करायचं आहे ते आपण पुढे तुम्हाला एक आदर्श टाइम टेबल म्हणून मी देणार आहे तेव्हा ते तुम्हाला ते कळेल की केव्हा नेमकं काय वाचायचं ओके आणि त्यानंतरचा पाचवा मुद्दा या ठिकाणी येतो तुम्ही ज्या परीक्षा देणार आहात इथून पुढे त्या मुख्यत्वे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या परी परीक्षा असणार आहे काय तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जाणार तेव्हा तुम्हाला ऑप्शन असणार आहे चार ऑप्शन ए बी सी डी या ठिकाणी तुम्हाला एम सी यूची प्रॅक्टिस करायची आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून तुम्हाला ते लक्षात येईल तुमचे काही सब्जेक्टिव्ह पेपर असेल निबंधपत्र लिहिणे किंवा इतर काही लेखी स्वरूपाचे त्या ठिकाणी तुम्हाला रायटिंग स्किल डेव्हलप करावं लागेल तुम्हाला एक विशिष्ट वेळ द्यावा लागेल त्या नियोजनामध्ये दे त्याला एक टायमिंग द्यावा लागेल की मला यावेळी दे लिहायचं या आहे आणि पाचवा मुद्दा सहावा मुद्दा शेवटचा तो म्हणजे अभ्यासाची योग्य जागा काय जागा तुम्हाला योग्य ठिकाणी बसायचं मग तुम्ही म्हणाल काय बंगल्यात बसलं पाहिजे एखाद्या ए सी हॉलमध्येच बसलं पाहिजे एखाद्या खूप चांगल्या रिडिंग रूममध्येच बसलं पाहिजे अजिबात नाही तुम्हाला घरातला एखादा कोपरा जरी असेल ना तोही चालेल तरी ती जागा व्यवस्थित असली पाहिजे ठिकाणचं वातावरण चांगलं असेल माझं माझा त्या ठिकाणी अभ्यास होतोय का हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून जातं त्या ठिकाणीच बसा जिथे गडबड आहे गोंधळ आहे समोर काहीतरी टी व्ही चाललेली आहे कोणाच तरी भांडण चाललेलं आहे किंवा विद्यार्थी मित्र कोणतरी गप्पा मारतायत अशा ठिकाणी तुम्ही अभ्यास नाही करू शकत म्हणजे नियोजनामध्ये या सगळ्या बाबींचा तुम्हाला विचार करावा लागतो ओके आता आपण डायरेक्टली येतो आहे नियोजनावर बघा तुम्हाला नियोजन बनवायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात त्याला मी काय म्हणतो कीवर्ड म्हणतो नियोजन बनवताना त्याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे काही जणांचं कसं असतं एकदम ते असं डोक्याला बंदूक लावून अभ्यास करायचा तसं जमणार नाही ना अभ्यास होणार नाही लवचिकता असली पाहिजे हा म्हणजे नियोजन सक्सेस करण्यामधील याला की पॉईंट असं म्हणू शकता तुम्ही लवचिकतेला मग आता आदर्श त्याला नियोजनाला त्याला आदर्श नाव दिलं आपण ज्यांना सक्सेस बनायचं आहे त्यांना थोडंसं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल ना तुम्ही म्हटलं सगळे जे करताय तेच मी करतोय तर सगळ्यांना जे मिळतंय तेच तुम्हाला मिळेल ना तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मिळालं पाहिजे तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त नाही करायचंय मात्र वेगळं करायचंय करा हे लक्षात असू हे माझी वाक्य फार आहे प्रत्येक वाक्यामध्ये दम आहे प्रत्येक वाक्य नोटिंग करून ठेवावं असं आहे मग कसं असलं पाहिजे नियोजन एक आदर्श नियोजन जर म्हटलं ना पाच वाजता उठणे सगळ्यात चांगल्या विद्यार्थ्याचं लक्ष नाही हे काय पाच वाजता उठणे पाच ते साडेपाच जो पहिला आहे ना अर्ध्या तासाचा हा फार महत्वाचा आहे या ठिकाणी करायची आहे ओके तुम्हाला सकाळी म्हणजे ते अलार्म लावायची गरज पडायला नको अशा पद्धतीने ते तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे अर्धा तास आणि नंतर जो साडेपाच ते साडेसात हा जो वेळ असणार आहे दोन तासाचा तुमच्या दिवसातील हे दोन तास फार महत्वाचे आहेत या दोन तासामध्ये तुम्ही मध्ये साडेसहा वाजता समजा एक त्याच्या आसपास पाच मिनिटाचा ब्रेक घेणार आहात मात्र या दोन तासात काय वाचायचं चा। या दोन तासामध्ये जे साडेपाच ते साडेसात आहे याच्यामध्ये तुम्हाला जो सर्वात अवघड विषय वाटतोय आता अवघड विषय आता इथे हे प्रत्येकाचं बदलतं इथे म्हणजे तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल कदाचित तुम्हाला शाखेचे घटक अवघड वाटतील तुम्ही सायन्स आणि कॉमर्सचे असाल कला शाखा अवघड आहे तुम्ही कला शाखेतील विद्यार्थी आहात तर मग तुम्हाला कुठेतरी विज्ञान गणित गनी, गणित किंवा इंग्लिशसारखे विषय अवघड वाटू शकतात मग जो अवघड विषय आहे ना तो या दोन तासामध्ये करा सोबत पाणी ठेवा पाणी पिणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे नाही तर तुम्ही म्हटलं नाही मला अभ्यास करायचा आहे सक्सेस बनायचं आहे मला पाणी पिण्यासाठी सुद्धा वेळ नाही असं करत असाल तर चूक होते पुढे पुढचं साडेसात ते साडेआठ काय करणार तुम्ही याच्या थोडीफार लवचिकता ठेवायची हा तुम्हाला एक आता एक सगळ्यांना सेम लागू होणार नाही थोडंसं मागे पुढे जाऊ शकतात तुम्हाला लवचिकता ठेवून तुमचं नियोजन बनवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लहानसं वर्कआउट करायचं आहे तुम्ही आता दोन तास वाचून चालले तुमचं तुम्ही बोर होऊ शकतात तुम्ही इथे एक लहानसा साधा हलका व्यायाम करू शकतात इथे नाश्ता तुम्ही करू शकतात थोडंसं पुशअप वगैरे गोष्टी आहेत प्रत्येकच वेगळं लहान सण ज्याला काही जण चहाही पिऊ शकतात ज्यांना ती आवड आहे ती काही जण दूध घेऊ शकतात तुमच्या घरी जे अवेलेबल आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सात साडेसात ते साडेआठ एक तास तुमच्याकडे आहे ओके एक तास रिलॅक्स झालात तुम्ही आता या काळा कालावधीत कालाव तुम्हाला इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकतात थोडंफार पेपर न्यूज पेपर आहे त्याच्यावर तुम्ही नजर मिर फिरवू शकतात अर्धा तासभर त्याच्या हायला जे आहे हेडलाईन्स वगैरे ते वाचू शकतात ओके आता पुढे मी जातोय पुढे मी डायरेक्ट नऊ वाजता सुरुवात करतोय नऊ ते अकरा नऊ ते अकरा हे दोन तास सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे आहे मात्र हा हा जो वेळ आहे मित्रांनो तुम्ही मॅक्झिमम परीक्षा जर बघितल्या तुमच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर त्यांचा कालावधी हा जवळपास नऊ ते बाराच्या दरम्यान कुठेतरी असतो ओके मग या कालावधीमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचा अभ्यास करायचा हा फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे अनुभवाच्या आधारावर आधारित मुद्दा आहे त्यामुळे मी याला वैज्ञानिक मुद्दा म्हणतो नऊ ते अकरामध्ये काय करायचं आहे आम्ही हा मुद्दा फार महत्वाचा आहे या कालावधीमध्ये काय करणार तुम्ही तर या कालावधीमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची कधीतरी भविष्यामध्ये बरोबर मग तुम्हाला या कालावधीमध्ये माझं म्हणणं आहे नऊ ते अकरा या कालावधीमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चन सोडवायचे आहे मग या ठिकाणी प्रॅक्टिस वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते तुम्ही प्रिवियस क्वेश्चन पेपर सोडवू शकतात तुम्ही संभाव्य प्रश्नसंच सोडवू शकतात वॉक टेस्ट तुम्ही या ठिकाणी सोडवू शकतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रिकॉलिंगची सवय लागली पाहिजे तुम्हाला आठवण्याची सवय लागली पाहिजे हा टायमिंग आहे तो नऊ ते अकरा ओके अत्यंत महत्त्वाचा टायमिंग आहे हा इथे तुम्हाला रिव्हिजन करायची थोडक्यात प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे नऊ ते अकरा पुढे अकरा ते बारा अकरा ते बारा यावेळी विश्रांती म्हणतोय मी निवांत काहीतरी तुम्हाला ती वाटतं आहे तुम्ही आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत काही जणांना वाटतंय की माझा कालच्या नियोजनामध्ये एखादा घटक सुटला होता तो तुम्ही यावेळीत करून घ्या काहींना वाटतंय की त्याला यावेळीमध्ये मला पेपर वाचून टाकायचा आहे न्यूजपेपर वाचायचा आहे किंवा काहीतरी थोडंसं अवंतर वाचन करायचं आहे मला कारण की तुम्हाला ते अभ्यासातून आहे ना काय म्हणतात त्याला कामात बदल तो म्हणतो ना आपण कामात बदल तो कामात बदल या ठिकाणी करायचा आहे रिलॅक्स मोड दडपण नाही अकरा ते बारा मी काहीही करेन तुम्हाला अतिरिक्त वाटतं काहीतरी थोडंसं लहान एखादा व्हिडिओ दहा मिनिटाचा मोटिवेशनल बघू शकतात एखादा काहीतरी ट्रिक्सचा एखादा व्हिडिओ बघू शकता तुम्ही टूला जाऊन ओके तर या बाबी तुम्ही अकरा ते बारामध्ये मध्ये आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बारा ते दोन बारा ते दोन हा फार महत्वाचा वेळ आहे दुपारचा वेळ आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला एक नवीन टॉपिक वाचायचा आहे नवीन टॉपिक काय नवीन म्हणजे आता मुद्दा असा आहे की तुम्ही बाराला समजा एक जेवणाचा कालावधी आहे हो तुम्ही या दरम्यान कुठेतरी जेवण करतायत मग हे जेवण करत केल्यानंतर तुम्हाला थोडीशी सुस्ती येऊ हो शकते तुम्ही या ठिकाणी जेवणानंतर लहानशिवामुक्षी घेऊ हो शकता पाच दहा मिनटाची ओके त्याच्यानंतर इथे प्रॉपर वेने जाऊन तुम्हाला नवीन घटक वाट वाचायचे आहेत की बाबा मी वाचलेली नाही आहे नव्याने सुरुवात करायची आहे लहान ला लहान नवीन नवीन टॉपिक्स या ठिकाणी वाचायचे आहेत त्यांच्या नोट्स तुम्ही काढू शकतात किंवा तुम्ही ठरवलंय की चला हे दोन तास माझ्याकडे आहे दोन तासामध्ये एक एक तासाचे दोन स्लॉट तुम्ही पाडू शकतात ओके किंवा अर्ध्या अर्ध्या तासाचे चार स्लॉट पाडू शकतात मग या ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन कन्सेप्ट दररोज वाचायचे आहेत ओके त्या झाल्या पुढे दोन ते चारमध्ये पुन्हा मी गॅप देतोय लवचिकता म्हणतोय इथे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी वेगळं करा तुम्हाला वाटेल ते करा दोन ते चार मी गॅप दिलाय पुढे मी तुम्हाला चार ते सहा म्हणतोय बस मी तुम्हाला एक आठ तास माझं म्हणणं आठ तास जर तुम्ही चांगला अभ्यास केला ना तुम्ही जगातील एक अत्यंत म्हणजे खूप हुशार व्यक्ती म्हणून गणल्या जाल त्या ठिकाणी अभ्यासाच्या बाबतीत पण तो प्रॉपर असला पाहिजे चार ते सहा इथे मी जसं तुम्हाला सांगितलं की सकाळी सकाळचा जो पहिले दोन तास होते तिथे सगळ्यात आवड अवघड विषय वाचा तिथे माझं म्हणणं आहे तुम्ही सगळ्यात आवडता विषय वाचा तुमचा सगळ्यात सोपा विषय वाचा सगळ्यात सोपा विषय सगळं म्हणजे कारण की चार ते सहा म्हणजे तुमचं एक फायनल टप्पा आहे त्या दिवसामधील यावेळी तुम्ही कंटाळवाणी झालेले असू शकतात तुमचा मेंदू थोडासा थकवा आलेला असू शकतो इथे आवडता विषय त्याला इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिकच्या माध्यमातून शिकता येईल आणि नंतर नंतर सहा वाज्यानंतर काय करायचं आता कोण कुठे अभ्यास करते यावर बरच डिपेंड आहे सहा वाजेनंतर माझं म्हणणं आहे आता सध्याच्या कालावधीमध्ये अनेक मार्ग बदललेले आहे ऑनलाईन क्लासेस आलेले आहेत आपण बऱ्यापैकी युट्यूबला ऑनलाईन लेक्चर्स बघतो किंवा ॲप्लिकेशनला लेक्चर्स बघतो तुम्ही सहा ते अकरा किंवा सहा ते दहाचा कालावधी आहे याच्यात पुन्हा तुमच्यामध्ये अर्धा एक तास जेवणामध्ये जाणार आहे म्हणजे सहा वाजेनंतर एक तीन तास तुमच्याकडे असतात याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन सेशन्स अटेंड करू शकता तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने वेगवेगळे नवीन लेक्चर्स ऐकू शकतात तुम्ही एखादं क्लासेस जॉईन केलं असेल सेल्फ स्टडी तुम्हाला युट्यूबवर फ्री आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवीन नवीन आपले जे महत्वाचे अवघड कॉन्सेप्ट आहेत त्यावरची व्हिडिओज बघू शकतात सहा वाजेनंतर रिलॅक्स एकदम एन्जॉय करायचं लाईफ म्हणजे आठ तास तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे आणि नंतर तुम्ही अतिरिक्त या ठिकाणी करता येत आणखी माझे काय काय घटक कमकवत आहेत त्या घटकांवरील अतिरिक्त वाचन तुम्ही यावेळी करू शकतात ओके महत्वाचा मुद्दा आहे आणि नंतर मग शेवटी येतो मुद्दा तो म्हणजे झोप झोपण्याच्या काय करायचं यावर मी एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही खाली प्लेलिस्टला जाऊन बघू शकता निश्चित खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक आहेत झोप तुम्हाला एक सहा ते सात तासाची झोप मला वाटतं आवश्यक आहे ती घेतली गेली पाहिजे व्यवस्थित रात्रीच्या वेळेस म्हणजे दहा ते पाच हा जो कालावधी आहे त्या कालखंडात जर तुम्ही झोप घेतली तर अत्यंत चांगली झोप त्या ठिकाणी होत असते तर अशा पद्धतीने एक लवचिक स्वरूपाचं पण बेस्ट नियोजन म्हणून याच्याकडे बघता येऊ शकतं याच्यात तुम्हाला सांगितलं तुमच्या पद्धतीने थोडीशी बदल करा तुमचं नियोजन कसं आहे तेसुद्धा मला खाली शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करतात तुम्हाला अभ्यासामध्ये काय अडथळे येतात तुमच्या मनामध्ये आणखी कोणते शंका राहिलेले आहेत आणखी कोणत्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी व्हिडिओज बनवावेत हे तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकतात चला तुम्हाला हे आपले लेक्चर्स आवडत असतील लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण थांबूया धन्यवाद